तो थाम, गाड़ी बंद कर, हाँ उतर खाली तू, खाली उतर, स्टैंड लाओ गाड़ी, हाँ लाज वाटती तू, लाज वाटती बाहर खाओ, गाड़ी मैच बायको मैच आणि पळून घेऊन चालला माझ्या बायकोला, हा काय झालं काय झालं, कुठं पडले कुठं चालले मला सांगा तुम्ही. मग वहिनी काय करता? अहो भाऊजी कस काय भाऊजी, आला तुम्ही? आलो, तुम्ही बसले होते? चाललो होतो घरी, म्हणलं चला वहिनीकडे जाऊन, बऱ्या दिवसाची गाठ नाही काय नाही. होय झालं का मग चहा पाणी? चहा पाणी झालं ना, ज्योतीनं गुळाचा चहा केला आणि बटर आणले होते, हे दोन चार बटर रब केले. मजा आहे बाबा तुमची, ज्योतीन लय भारी भारी काय काय बनवती. ज्योती लय जीव लावती मला ती, हो बटर रसाते खूपच जीव लावते ना ज्योती तुम्हाला. लय म्हणजे आता अशी बायको भेटणं म्हणजे तुम्हाला काय सांगा, मुश्किल हो मुश्किल मुश्किल मुश्किल. अयो काय चुकटून बसलाय? अरे रे रे हायला जीवलोय तुटतो रो माझा. जाऊ दे मरुजी, तुला काय करायची, मन्यात आणि जन्यात आहे ना, हीच वेळ आहे भांडणं लावून द्यायची. चल. अहो मी काय म्हणते भाऊजी, यंदा ना ते तुमच्या शेतामध्ये आपलं तुम्ही हे केलं ना शेंगा, तर आम्हाला द्या थोड्याशा, आमच्या घरात नाही केल्या. आता शेंगा सांगत मी घरी केलं का ज्योतीला सांगतो, वहिनीला नेऊन दिव. सगळं काही ज्योतीलाच विचारून करता का भाऊजी तुम्ही? नाही ते कसं आहे घरची लक्ष्मी आहे ती, त्याच्यामुळे तुला विचारूनच करतो मी, बाकी काही दुसरं नाही विचारू तेवढे. बर 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 ठीक आहे ठीक आहे भाऊजी, विचारा मग ज्योतीला. हा हा सांगा तू. ज्योतीला विचारून मला सांग, एकच मिनिट भाऊजी मला फोन आलाय माझ्या. हॅलो काय गो, अग एवढी काय घाबरली, अग झालं तरी काय, अग काय झालं, अग असला कसला आवाज येतोय, अग एवढी काय घाबरली, अग झालं काय काय कधी कस काय कोणत्या हॉस्पिटल मध्ये? हो आले मी लगेच आले लगेच आले. हो हो काय झालं वहिनी? आओ भाऊजी तुम्हाला काय सांगू, माझ्या काकाने अटॅक आलाय. हो माझ्या काकाने अटॅक आलाय, बियांना फोन लावते मला लवकर गेलो पाहिजे. यांचा फोन कसा लागत नाहीये, जिनिंदऱ्याचा कधी फोन बंदच असतो. थांबा परत लावते, परत ट्राय करा बरं. असं पण लागत नाही यांचा फोन, मला काकांना भेटायला लवकर गेलं पाहिजे. मग आता काय करायचं, काका देवाला भेटायला जायच्या अगोदर मला गेलं पाहिजे. आता काय करायचं? एकच मिनिट, आमचे हे पण ना नाही त्या वेळेला जातात असे बाहेर. दिलिंदरी त्याला ऐन टायमाला आहे ना, कुसतच नाही फोन चालू व्हायचा काय. अहो काय करू, यांना फोनच लागत नाही, आता कसं काय जाऊ मी. आता आता या दुपारच्या वेळेस मला कुठून गाड्या भेटायच्या? गाडी मी नेला असतं पण गाडी नाही माझ्याकडं, मी गाडी नाही आणली. भाऊजी तुम्ही माझी एक मदत कराल काय, प्लीज प्लीज एक मदत करा माझी. आमची गाडी आहे, तेवढं मला फक्त काकांपर्यंत घेऊन जावा हॉस्पिटल मध्ये. तुमची गाडी आहे की नाही? हो आहे. इथेच मग तुम्ही आवरून ये, लगेच जाऊ आपण. मी लगेच बॅग घेते, आता कुठे आवरता. हॅलो काकांना आणले भाऊजी, आले मी लगेच आले बर का. काय आवर असते काका, काकाच जेण्या कुठे तार पडा काय नाही गाडी आवरा लवकर. वहिनी आले आले भाऊजी, वहिनी चला आले भाऊजी. भाऊजी चला लवकर लवकर चला भाऊजी, काका जायच्या आत आपल्याला गेलं पाहिजे. देवा वाचव रे त्यांना. थांबा भाऊजी एकच मिनिट. हो भाऊजी चला लवकर. कुठं गेलता रे? गावात मोबाईल टाकला नीट करायला. अरे काय मोबाईल नीट करीत बसला तिकडे, बायकोकडे लक्ष भिक्ष देत जा थोडं. आता लक्ष काय बायकोकडे द्यायचंय ना, एवढं काय त्याच्यात. तू घरी नसला ना, मन आहे ना असा गुट गुट बोलतो ना तुझ्या बायको. गप्पा काही नको बोलू गप, फक्त असं चुकटून नाही बसव तू.
तू काय बावळ झाला काय असं काय काय बोलतो बावळ सारखं काही काय बोलतोय म्हणजे खरं ते बोलतोय म्हणजे तो बघितला स्वतः स्वतः बसला असा बसला होता ना हा असा हा म्हणजे एवढं चिकटून एवढं चिकटून आईचं भामट यायचे मी तरी म्हणतोय याला म्हणलो का गावात चल भाड खवला हे म्हणतो नाही 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 मला घरी काम आहे मला रानात काम आहे असे काम करतो यो भारखव हा बरोबर चाट हाणून ना हा तू घरी जातोय रावतो म्हणजे मी गावात जातो आणि माय घरी जातो हा शाल काय गुलाबजांबू उचलून खातो जाऊ का थांब थांब याचा गुलाबजांबूच काढतो भारखवचा मी आता भारखव थांब गाडी बंद कर हा उतर खाली तू खाली उतर स्टँड लाव गाडी हा लाज वाटते तुला लाज वाटती भारखव गाडी मैच बायको मैच आणि पळून घेऊन चालला माझ्या बायकोला काय झालं कुठं पडले कुठं चालले मला सांगा तुम्ही मी पागल झालो का तो या डोक्यावर काय दगड पडले काय मोठले हा कुठं चालले सांगा तुम्ही मला चालले कुठं हा एक शब्द बोललो का मला नव्हतं वाटलं तू असे निघशील म्हणून भांडते तू शांत बस भाडखाऊ हा माझ्या बायकोला घेऊन पळून चालला हा मी नसताना घरी जातो माझ्या बायको संग बोलतो तिला तो फसवलाय कुठं चालला तू मला सांगतो आधी ऐकून की नाही ऐकणार मी नाही वाचणार मी इकडे बॅग हा भामटे लाज वाटली पाहिजे तुला मी काय कमी पडलो होतो तुला काय चुकलं मा काय चुकलं काय चुकलं तू आहे काय काय पाप केलत दुसऱ्या माणसाच्या नादी लागली तू मला सोडून नाही बसणार मी आता जीवच देणार आहे तो आहे पुढे इथं ऐकून तू ऐकू आहे मी बाहेर खाऊ तू ऐकू माझ्या बायकोला घेऊन माझ्या बायकोला घेऊन पळतो तुला 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 बोलून तुला बोलून काही फायदा नाही आमचं ना खोटं ठरलंय तुम्हाला मित्र आहे ना एवढं काय केलत अरे काका आई तुमचं मै बायको अशी निघली येचे काका हॉस्पिटल ला ऍडमिट आहे मग तू कायला चलली झक मारायला काका ऍडमिट आहे तो एक काका माझे काका माझी माये सासरे चुलत सासरे बर बर तुम्हाला किती फोन करत होते तुमचा एक फोन लागला नाही अरे ते फोन बंद पडला मी नीट करायला टाकलाय तिकडे अरे जर आपण तुमच्या एवढा नाही अग विश्वास आई सायली पण आता दुसऱ्याच्या गाडीवर बघितल्यावर माया तळपायची आग नसता गेली शांत बस नाही शांत बस नेमकी तू असा आला लगी दुसऱ्याच्या गाडऱ्यात चालली असं कसं काय म्हणलं तू तुला गैरसमज कसा झाला अरे म्हणजे ते पांडून सांगितलं कोणी पांडू तो बायको घेऊन पळू राहिले म्हणे मान्या तुम्ही ना त्या पांडू भाऊजींवर अजिबात विश्वास ठेवू नका हा ना काका तू का तुमच्या तुझा ऊन घेऊन जाय त्याला भामट राव तुझा टोपी धरतोय तुम्ही ना भाऊजी जरा 2 मिनिटं तुम्हाला ना अजिबात मी जाते भाऊजींच्या बरोबर तुम्हाला ना तुम्हाला जरा पण कदर नाहीये बायकोची हा ना जरा तरी आहे का आणि कोणासोबत मने भाऊजींसोबत माझं नाव लावतंय का चुकलं माझं सायली पागले तुमच्या एवढ्या एवढ्या चारित्र्य वाढून बायकोवर विश्वास नाही अग म्हणजे सायली तुझ्यावर प्रेमच तेवढंय माझं असं दुसऱ्या सोबत बघितल्यावर मला काय वाटणार नाही का सांग बरं अजिबात नाही आजपासून मी तुमच्यावर जरा सुद्धा विश्वास नाही चुकलं माझं गाडीवर बस चल लवकर बसा नंतर माझे काका जातील नाही जाणार ना आपण जाऊ त्यांच्या आधी आपण जाऊ चल चल नाही 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 मला जे अटक यायला लागलो होता असं त्याच्या सोबत बघितल्यावर माहितीये का काका